वाढदिवसावर होणाऱ्या अनाठाई खर्चाची बचत करून नारायणगाव येथील तातासाहेब भुजबळ माळी प्रशिक्षण केंद्रातील अध्यापक त्र्यंबक टकले आणि ज्ञानेश्वरी टकले यांनी त्यांची मुलगी कादंबरी हिच्या वाढदिवसानिमित्त चाळकवाडी येथील शिवांजली विद्यार्थी वसतिगृह येथे शिक्षण घेत असलेल्या अनाथ आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी क्रीडा साहित्याचं वाटप केलं आहे. तसेच या मुलांसमवेत केक कापून आणि या विद्यार्थ्यांना खाऊचं वाटप करून त्यांनी आगळा वेगळा वाढदिवस साजरा केला आहे. आणि सर एका कॉलेजला आहेत आणि त्यांनी आपल्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त जो होणारा जो अनाठाई खर्च आहे किंवा विनाकारण जो बाकीच्या ठिकाणी खर्च होतो तो जरा कमी करून या ठिकाणी आपल्या शिवांजली विद्यार्थी वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांना त्यांची मुलगी कुमारी कादंबरी हिच्या वाढदिवसानिमित्त आपल्याला या ठिकाणी ते आलेले आहेत आणि त्यांनी क्रीडा साहित्य की तुमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्यासाठी खेळापासून माणसाच्या जीवनामध्ये खूप आनंद निर्माण होतो, बुद्धी तल्लख होते आणि म्हणून तुमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्यासाठी त्यांच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी निश्चितपणानं आपल्याला या ठिकाणी खेळाचं साहित्य दिलेलं आहे. त्यामध्ये मग कॅरम आहे दोन आणि चेस आहे, बुद्धिबळ आहे की ज्याच्यापासून तुमची बुद्धी तल्लख होणार आहे, तुमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होणार आहे आणि ते आनंद निर्माण करण्याचं काम या उभयतांनी या ठिकाणी आपल्याला केलेलं आहे. त्याच्यामध्ये सौ ज्ञानेश्वरी टकले मॅडम त्याचप्रमाणे त्र्यंबक टकले सर या दोघांनाही मी मनापासून शिवांजली विद्यार्थी वसतिगृहाच्या वतीनं धन्यवाद देतो. प्रथम या ठिकाणी आपल्या प्रांगणामध्ये आलेल्या पाहुण्याचा सत्कार करणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो आणि म्हणून मी त्यांचा छोटासा सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्यांनी वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांना मनापासून या ठिकाणी आपल्याला खेळाचं साहित्य दिलेलं आहे आणि म्हणून त्यांचा सत्कार या ठिकाणी गुलाब पुष्प देऊन आपण करत आहोत, तर त्यांनी त्या सत्काराचा स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. जसं सरांनी सांगितलं की वाढदिवस म्हणलं का अनाथाई खर्च त्या मनाने बऱ्यापैकी बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहत असता. तर आज तिसरं वर्ष किंवा काहींना माहीत असेल गेल्या वर्षी आम्हाला पाहिलं असेल या परत वर्षी पाहिले. आता आभार वगैरे काय आम्ही मानत नाही का, आता प्रथा काय आम्हाला संपवायची नाही. आभार कधी मानतो आपण ज्यावेळेस कार्यक्रम संपवत त्यावर. आपल्याला काय कार्यक्रम संपवायचा नाही, जेवढे दिवस पुढे आपलं कंटिन्यू असेल तोपर्यंत आपला हा कार्यक्रम असंच चालू राहणार. दरवर्षी आता मागच्या वर्षी समजा वया वाटप होतं, त्याच्या आदल्या वर्षी वया वाटपच होतं. त्यावेळेस सरांनाच विचारलं तर सर म्हणले की थोडंसं मुलांना खेळण्यासाठीचं काही साहित्य जर घेता तर ते बरं. मला काही हरकत नाही कारण की मी आमच्या सेक्शनचा एक क्रीडा विभागाचं एक काम करतो जिथं व्हॉलीबॉल सारखे गेमवरती आम्ही काम करतो. आता माझ्या विद्यार्थ्यांना काही गिफ्ट द्यावं तर मी पहिला शब्द वापरतो की आमच्याला दोन चार व्हॉलीबॉल द्या जेणेकरून आमची मुलं ती प्रॅक्टिस करतील. आमचे सरांचं किंवा तुमच्या सरांना ज्यावेळेस बोललो सर म्हणजे आमच्या मुलांची बुद्धी थोडीशी तल्लक व्हावी याच्यासाठी तुम्हाला काय करता येईल असं एखादी वस्तू आम्हाला दिली ते बरं होईल. आमचा काही तुम्हाला फोर्स नाही, तुम्ही आले वाढदिवस साजरा करून गेले तरी पुष्कळ झालं, परंतु मोकळ्या हाताने यायचं नाही, काहीतरी आपल्या मुलांना घेऊन यायचं आहे सोबत. कारण की जसं आता सरांनी ओळख करून किंवा सांगितलं असेल विराजची मम्मी असेल, विराजचे वडील असतील किंवा विराज असेल, हा आता आमच्या घरचा झाला आहे. त्या तुलनेत आमची शाळा पण आमच्या घरचीच झाली. मग घरच्या माणसांना काही त्यांची एखाद्या इच्छा करायची पूर्ण करायची असून ती आपली नैतिक जबाबदारी म्हणून या ठिकाणी थोडीशी एक छोटीशी भेटवस्तू घेऊन आलो. तर सांगतो ही परंपरा इथून पुढं सुद्धा कायम तशीच चालू राहील जशी इथून मागे 3 वर्ष चालू होत आली तशी. बाकी सरांनी जो काही इथं आल्यानंतर सत्कार वगैरे समारंभ केला तर त्याबद्दल सरांचं तसं आभार मानायला पाहिजे कारण की मी इच्छा एवढी व्यक्त नव्हतीच केली की आमची एवढी मोठी इतकी सत्कार इथे करावी. तर मला तसेही सिनियर तर ते जसे तुमचे गुरु तसे आमचेही गुरु आहेत, त्यांच्याकडनंच या गोष्टी आम्ही शिकलो. तर आमच्याकडनं तुम्ही थोडंसं काही असं चांगल्या गोष्टी शिकाव्यात आणि त्याचा भविष्यात तुम्हाला कुठेतरी कोणाला तरी फायदा करून घेता आला तो निश्चित करावा. बाकी सर्व आता दिवाळी असेल किंवा एक्झाम असतील तर आमच्या परीतर्फे माझ्यातर्फे सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा आणि दिवाळीच्या शुभेच्छा. न्यूज रिपोर्टर विजय चाळक, शिवनेर प्राईम, पिंपळवंडी. शिवनेर पाइन टाइप करू, सक्सेस करा, घंटीचे बटन टिक करा, लाइक करा आणि शेअर करा.